दोडामार्ग तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे कसाईनाथ डोंगर। तालुक्याचे आराध्य दैवत म्हणून या डोंगराकडे पाहिले जाते। डोंगरावर असलेले पांडवकालीन अवशेष आजही पांडवकालीन इतिहासाची साक्ष देतात। दरवर्षी श्रावणातील प्रत्येक सोमवारी अनेक भाविक कसाईनाथ डोंगरावर दर्शनासाठी गर्दी करतात। मात्र त्या ठिकाणी मूलभूत सुविधा अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने येणाऱ्या भाविकांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत। कित्येक वर्षापासून या पांडवकालीन स्थळांचा विकास व्हावा अशी मागणी असूनही हे स्थळ आजही विकासापासून वंचित राहिलं आहे। दोडामार्ग शहरातून एखाद्या पिरामिड सारख्या दिसणाऱ्या कसाईनाथ डोंगर हा आंबेली, कसई, गिरोडे, पिकुळे या चारही गावांच्या सीमेवर उभा आहे। पांडवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या कसाईनाथ डोंगराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे आवश्यक आहे। तशी मागणी शासनाकडे अनेक वेळा करण्यात आली, पण याकडे शासनाने पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट होते। श्रावण मासात लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात, पण डोंगरावर चढण्यासाठीचा मार्ग सुरक्षित नसल्याने भक्तांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे। तसेच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। यामुळे या स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे।